नमस्कार, सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। सन्मान महाराष्ट्र, नातं महाराष्ट्राचं, देणं मराठी। जय श्रीराम, वंदे मातरम। मी अभिजित आपटे, अखिल भारतीय जनसंघाचा महासचिव। जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो। खळांची व्यंकटी ज्या वेळेला प्रबळ होते, त्यावेळेला ज्ञानाची कोंडी होते आणि धर्मवाद, जातीवाद, विभाजनवाद, दहशतवाद वाढतो, त्यांची पिल्लावळ ही सगळीकडे पाहायला मिळते। अशीच एक परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये दिसती आहे। जुन्या कुठल्या तरी व्हिडिओला एडिट करून पुन्हा एकदा दाखवून सुषमा अंधारे या शिवसेनेच्या नेत्या आहेत, त्यांनी पूर्वी काय भाषणं केलेली आहेत, त्यांनी काय पूर्वी त्यांच्या वेगळ्या पक्षात किंवा सामाजिक कार्यात चळवळीत असताना त्यांनी जी काही भाष्य केलेली आहेत ती मोडून तोडून आणि एडिट करून आत्ता दाखवली जात आहेत। जर रेड्याच्या तोंडी वेद वदवणारा आपला हा देश आहे, रेड्याच्या तोंडी सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी वेद वदवले, त्यावेळेला तो रेडा सुद्धा पावन झाला, पवित्र झाला। जर कुणी चांगल्या विचारांच्या गंगेमध्ये नाहत असेल, चांगल्या विचारांमध्ये प्रवाहित होण्यासाठी येत असेल, चांगले विचार मांडत असेल, चांगल्या व्यासपीठावर येत असेल, तर त्यांच्यावर अशा पद्धतीने शिंतोडे उडवणं, त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा अशा प्रकारचा जो त्रास आहे तो भोगला होता। आणि तोच त्रास, तीच जुनी जळमट, तीच मळमळ त्या पंडित पुराण पंडितांकडून जशी माऊलींची हेटाळणी केली गेली, जो त्रास दिला गेला, तसाच त्रास जर आजच्या काळामध्ये निर्माण होत असेल, दिला जात असेल, जुन्या गोष्टी उकरून काढून, त्यामुळे नास्तिकता वाढीस लागेल। अशा पद्धतीने ही जी पिल्लावळ आहे, विभाजनवादी पिल्लावळ आहे, धर्मवादी पिल्लावळ आहे, ही पुन्हा एकदा वर काढत असेल डोकं आपलं, तर त्याला ही जी उपमा आहे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रती वाढो। आता ही खळांची व्यंकटी जी वाढलेली आहे आणि त्यातून ज्ञानाची जी कोंडी झालेली आहे, ही बाजूला सारून ह्या वारकरी संप्रदायातल्या ज्या काही लोकांनी सुषमा अंधारे यांच्यावर जो काही आरोप प्रत्यारोप केलेला आहे, त्यांच्या ज्या काही प्रेतयात्रा वगैरे काढलेल्या आहेत, त्यावेळेला त्यांनी माऊलींचा, संत तुकाराम महाराजांचा आदर्श घ्यावा, त्यांच्या शिकवणीनुसार राजकारणाच्या मागे न जाता सन्मार्गाकडे यावं आणि जनतेला, लोकांना एक चांगल्या प्रकारचं धार्मिक वातावरण आणि चांगला विचार, चांगलं मार्गदर्शन मिळेल, अशा पद्धतीने आपण एक चांगल्या प्रकारचं धार्मिक वातावरण आणि चांगला विचार, चांगलं मार्गदर्शन मिळेल, अशा पद्धतीने आपलं काम चालू ठेवावं। राजकारणाच्या दलदलीमध्ये या ज्या लोकांनी, ही जी धार्मिक वृत्तीच्या लोकांनी पडू नये, कारण ही लोक गांडुळासारखे असतात। गांडुळाला जसे दोन तोंड असतात, तशीच दोन्ही तोंडांनी वळणारी राजकीय लोक असतात आणि ती घाणीमध्ये वळवळणारे किडे असतात, किंवा घाणीमध्ये चिखलामध्ये जसे ते लोळत असतात, तसा हा राजकारणाचा हा ही जी दलदल आहे, ह्यात हे सगळे लोळत असतात, यांना कुठल्याही प्रकारच्या नैतिक भावना नसतात। मी जरी तिथे असलो तरीही मी तुम्हाला सांगतो, राजकारणामध्ये काही गोष्टी, कारण आजकाल तुम्ही बघताय प्रसिद्धीसाठी प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगवेगळे स्टंटबाजी करायला, ही सगळी स्टंटबाजी आहे, कोणी यांच्या नादी लागू नका। कारण जुन्या अशा मोडतोड केलेल्या भाषणांमधून चांगल्या लोकांचं, चांगली लोकं जी आहेत त्या चांगल्या लोकांना वाईट मार्गाकडे ढकलण्याचं काम हे लोक करत असतात, पण चांगल्या वृत्तीच्या लोक जी आहेत ती आपल्या अढळ मार्गावरून पुढे कधीही ढळत नाही। तशा सुषमा अंधारेजी यांनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, त्याप्रमाणे ब्राह्मण महासंघ हे सुद्धा ज्या भारतीय जनता पार्टीच्या एका मरतुकड्यांनी ज्या वेळेला ब्राह्मण महिलांच्या बाबतीत अतिशय घाणेरड्या अशा प्रकारचे अर्वाच्य अशा प्रकारचे सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या, तो भारतीय जनता पार्टीचा होता, कारण त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांचे पोस्ट तिथे लावले होते। आम्ही सायबर सेलला गेलो होतो, सायबर सेलमध्ये ते सगळे
आम्ही त्या ठिकाणी दिलं होतं की कशा पद्धतीने ज्या स्त्रीला आपण माते समान देवी समान पूजतो माते समान तिथे सन्मान करतो अशा स्त्रीबद्दल अपमानास्पद शब्द वापरले होते. त्यावेळेला ना कुठला ब्राह्मण महासंघ आला होता ना भारतीय जनता पार्टी आली, पण जागतिक ब्राह्मण महासंघाच्या माध्यमातून त्यावेळेला तिथे सायबर सेलमध्ये त्यावेळेला शिवसेना सुद्धा होती, शिवसेनेने त्यावेळेला पाठिंबा दिला होता. आदरणीय सुषमाताई अंधारे यांनी सुद्धा त्यावेळेला या ज्या स्त्रियांबद्दल उद्गार वाईट उद्गार काढणारा जो कोणी होता त्याच्याबद्दल एक त्यांची भावना व्यक्त केली होती. कारण अशा प्रकारे महिलांबद्दल वाईट शब्द काढणं हे कुठेही सांस्कृतिक दृष्ट्या चांगलं नाही आहे, आणि त्याच्यावर आम्ही तिथे सायबर सेलमध्ये सुद्धा गुन्हा नोंद केला होता. पुढे त्याचं काही झालं नाही, ती तो भाग निराळा. पण अशा प्रकारे जर कोणी धर्मवाद जातीवाद आणि विभाजनवाद पेरत असेल तर अशांना चोख उत्तर दिलं गेलं पाहिजे. आणि अखिल भारतीय जनसंघाच्या माध्यमातून आमचे आचार्य भारतभूषण पांडेजी असतील, राजेश गोरखाजी असतील, दीनदयाळ उपाध्याय असतील, त्याचप्रमाणे अखिल भारतीय जनसंघाच्या माध्यमातून आमचे आचार्य भारतभूषण पांडेजी असतील, राजेश गोरखाजी असतील, दीनदयाळ उपाध्याय असतील, त्याचप्रमाणे श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, यांनी आम्हाला संस्काराचं बाळ कडू दिलेलं आहे. आणि संस्कार हे आमचे हे सांगतात की कधी कुठल्याही अशा विभाजनवादी किंवा कोणत्याही प्रकारे धर्मवादी जिथे लोकांचे किंवा लोकांच्या आपल्या समूहाचे हिंदू सनातन संस्कृतीचे तुकडे पडतील, लचके तोडले जातील, अशा ठिकाणी कधीही आपलं मत व्यक्त करू नये. पण जेव्हा हिंदू धर्माला ग्लानी येते, जेव्हा सनातन धर्मावर शिंतोड उडवण्याची वेळ येते, त्यावेळेला आमच्या सारख्यांना काही वेळेला बोलावंच लागतं. जर त्यावेळेला भारत आज आपण म्हणतो भारत देशाचे अनंत तुकडे पडलेले आहेत, भारत हा विभाजित झालेला आहे त्याचं कारण आहे, त्यावेळेला मोहम्मद अली जिन्ना हा मोहम्मद अली जिन्ना कोण होता? हा मोहम्मद अली जिन्ना एक गुजरातमधला गुजराती माणूस होता आणि तो एक हिंदू होता. आणि त्यावेळेला तो मासळीचा बाजार करायचा, मासळी विकायचा, म्हणून त्याला धर्मातून बाजूला काढलं, त्याला वाळीत टाकलं. मग त्यांनी काही काळाकरता त्याला काही वेगळ्या प्रकारची लोकं भेटली, वेगळ्या प्रकारचा सहवास भेटला, आणि त्यामुळे त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. ज्यावेळेला त्याला जाग आली की नाही आपण हे चांगलं नाही केलं, आपण चुकीचं केलेलं आहे, आपण आपल्या समाजापासून दूर जातोय, त्यावेळेला त्यांनी परत येण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेला हिंदू धर्मातल्या काही कर्मठांनी कर्मकांडी लोकांनी त्याला परत नाही घेतलं आणि तो मग पुन्हा एकदा मुस्लिम त्याच धर्मामध्ये राहून तो मुंबईला गेला. मुंबईला त्याला पूर झाली, त्याच्यामधलाच तो मोहम्मद अली जिन्ना. आणि त्या मोहम्मद अली जिन्नांनी देशाचे तुकडे केले. म्हणजे कुणी देशाचे तुकडे केले? गुजरातच्या एका माणसाने देशाचे तुकडे केले. पण त्याला त्या तुकड्यांपर्यंत घेऊन जाणारी जी पिल्लावळ होती, जी कर्मकांडी लोक होती, जी त्यांच्या वाडवडिलांना त्यांनी त्यावेळेला जर हिंदू धर्मात परत घेतलं असतं तर कदाचित देशाचे तुकडे झाले नसते, मोहम्मद अली जिन्ना नावाचा माणूस या जगातच अस्तित्वात नसता. आणि म्हणूनच सांगतो सुषमा अंधारे या पुन्हा एकदा हिंदू परंपरेमध्ये आलेल्या आहेत, हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आलेल्या आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी हिंदुत्वाचा किंवा शिवसेनेच्या माध्यमातून जे जे लोक हिंदुत्वाचा विचार करतायत, हिंदुत्वाचा पुरस्कार करतायत, हिंदुत्वाच्या मार्गावर येत आहेत, त्या सगळ्यांचं स्वागत करा. त्यांना पुन्हा एकदा वाळीत टाकून, त्यांना बाहेर टाकून दुसरे मोहम्मद अली जिन्ना किंवा तशा प्रकारचे लोक जन्माला घालू नका. नाहीतर या देशामध्ये विभाजनवादाच्या माध्यमातून या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने असे जे कोणी भाष्य करतायत अशा भाष्य करणाऱ्यांच्या मागे वारकरी संप्रदायातल्या माझ्या संत वाङ्मयातल्या संत परंपरेतल्या माझ्या सर्व गुरुजनांना विनंती आहे, आपण कुठल्याही प्रकारे अशा शिवसेनेच्या माध्यमातून जे जे लोक हिंदुत्वाचा विचार करतायत, हिंदुत्वाचा पुरस्कार करतायत, हिंदुत्वाच्या मार्गावर येत आहेत, त्या सगळ्यांचं स्वागत करा. त्यांना पुन्हा एकदा वाळीत टाकून, त्यांना बाहेर टाकून दुसरे मोहम्मद अली जिन्ना किंवा तशा प्रकारचे लोक जन्माला घालू नका. नाहीतर या देशामध्ये विभाजनवादाच्या माध्यमातून या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने असे जे कोणी भाष्य करतायत अशा भाष्य करणाऱ्यांच्या मागे वारकरी संप्रदायातल्या माझ्या संत वाङ्मयातल्या संत परंपरेतल्या माझ्या सर्व गुरुजनांना विनंती आहे, आपण कुठल्याही प्रकारे अशा राजकीय विषयात सहभाग घेऊ नये. आपण आपला धर्म, आपली सनातन संस्कृती आणि चांगले विचार हे लोकांना
लोकांपर्यंत घेऊन जावेत, पसरवावेत, आणि ज्यांना राजकारण करायचे, कारण राजकारण हा सत्तेपर्यंत जाण्याचा राजमार्ग आहे, आणि त्या राजमार्गावर जाऊनच शेवटी सगळ्या समाजाचं कल्याण करता येऊ शकतं, कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ही जी काही संविधान, लोकशाही आणि लोकसभा राज्यसभेच्या माध्यमातून लोकांना, लोकांनी चालवलेले लोकांचे राज्य ही जी काही संकल्पना दिलेली आहे, तिथे जाऊन आपल्याला समाजाप्रती चांगलं काम करण्याची जी संधी देण्यात आलेली आहे त्या संधीची माती करू नका, त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपण चांगले विचार घेऊन चांगल्या लोकांना एकत्र आणून आणि त्याचं त्यांना प्रोत्साहन देऊन पुढे आणूया, आणि संतांच्या, संत वाङ्मयाच्या मार्गावर आपण या देशाची पुन्हा एकदा जडणघडण करूया. अखिल भारतीय जनसंघातर्फे माझी ही संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि जे जे लोक सनातन धर्मासाठी कार्य करतायत त्या सर्वांना विनंती आहे.